राज्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून उल्हास नदी तुडुंब भरल्याने कल्याण रेटी बंदर, वाडेघर, सापडा, वटवळी, आटाळी, मांडा, रायता, काबा, वरब, महारळ, डोंबिवली, मोठा गाव रेती बंदर, उमेश नगर, गणेश घाट, कुंभारखान पाडा, गणेश घाट परिसरातील जनतेला 2-3 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार जयराज देशमुख यांनी केले आहे. काळू तसेच उल्हास नदीचे पाणी वाढल्याने जनतेने सुरक्षित स्थळी जावे असे सूचना देण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मोहली जल शुद्धी केंद्र पंपात कचरा अडकल्यामुळे उल्हास नदीच्या वाढत्या पाण्यामुळे कचरा काढणे कठीण जात असल्याने पाणी कमी झाल्यास पाणी पूर्ववत चालू करण्यात येणार असल्याचे महापालिका सूत्रांकडून कळवण्यात येणार आहे. पटरीवर पाणी साचल्याने किंवा इतर यांत्रिक अडचणीमुळे रेल्वेगाडीला अडथळा निर्माण होऊन रेल्वे थांबली असल्यास प्रवासी चाकरमान्यांनी शॉर्टकट संकटाची कोणतीही रिस्क घेऊ नये. घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. अडथळा दूर करून रेल्वे पूर्ववत रवाना करण्यात येणार आहे. घाईगडबडीत धावती रेल्वे गाडी कोणीही पकडू नये. परिस्थितीनुसार मध्य रेल्वेकडून व्यवस्था करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे 10 प्रभागातील सहसहाय्यक आयुक्त यांचे वाढलेल्या पाण्यामुळे आपत्कालीन व्यवस्थेकडे नजर देऊन आहे. सुभाष शेंडगे, जुमा न्यूज, कल्याण.